जोडी पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे, फील्ड रेस्ट्रिक्शन आहे. अमोल याला फटका केलेला आहे, चेंडू जाते सरळ जाते मिड ऑफला वायडिश आणि त्यावर योगेश आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय. तारीख रईस फॅम टीम झायलीस इलेव्हन तळवली विथ राम घरत तकदीर माळी याचा एक चांगला झेल आहे. मिडॉपला मिडॉपच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र क्लिअर करता आले आणि योगेश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पहिला धक्का बसतो तर आई काळुबाई लोणार संघाला. राजेश येतोय फलंदाजी करण्यासाठी, नॉन स्ट्राइकर इनला असणार आहे राजेश. योगेश बाद झाल्यानंतर योगेश जा घेतोय राजेश. अमोल पुढे तर गोलंदाजी मार्कवर जवळपास 10 ते 15 पावलांचा रनअप आहे, लॉंग रनअप. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय याला मात्र अप्रतिम चेंडू आहे, जोरदार अपील केला तर पायचीच परंतु अपील फेटाळून लावतायत पंच शिवराम वैद्य आणि लेगबाईचा इशारा करतायत, कारण त्यांनी बघितलं की चेंडू हा डाव्या एसटीच्या थोडासा बाहेरून जात होता. नक्कीच जो इम्पॅक्ट होता चेंडूचा तो एसटीच्या बाहेर होता आणि अनुभवी पंच यांनी नक्कीच एक चांगला निर्णय इथे दिलेला आहे. शिवराम वैद्य सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावाने धावसंख्या वाढते 5, 1-5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आई काळुबाई लोणार विरुद्ध झायलीस तळवली, झायलीस इलेव्हन तळवली या दोन संघामधील सामना. नाणेफेक जिंकून झायलीस तळवली इलेव्हन संघाचा कर्णधार सतीश याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी आई काळुबाई लोणार संघाला आमंत्रित केल्याने एक दमदार सुरुवात म्हणता येईल उत्कृष्ट गोलंदाजी अमोलद्वारा. अमोल आता मात्र ओव्हर द विकेट, यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने सरळ चेंडू जाते मिड ऑनला. फक्त एकच धावाने एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून. पॉवर प्लेमध्ये फक्त सुभाष धुमाळ बघितलं, फक्त 6 धावा दिल्या आहेत आणि एक महत्वाची विकेट्स प्राप्त केलेली योगेशला बाद केलेला आहे. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली नाही, मात्र पॉवरफुल गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेली आहे. फ्रंटलाईन गोलंदाजा झायलीस स्पोर्ट्स तळुले या संघाचा अमोल केने याने एक फलंदाजी बाद करण्यात यशस्वी ठरलेला आहे. या स्पर्धेचा एक नियम आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आता झायलीस इलेव्हन तळवली संघाची एका खेळाडूची ट्रॅक जी ब्ल्यू ट्रॅक आहे त्यामुळे या संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. झायलीस इलेव्हन तळवली संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे कारण ट्रॅक जी आहे ब्ल्यू रंगाची ट्रॅक आहे, ट्रॅक एक समान नाही आहे, 3 धावांची पेनल्टी असणार आहे. त्यामुळे आम्ही या 3 धावा यामध्ये ॲड करतोय म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 9, पेनल्टी ॲड करण्यात आलेली आहे. कपिल येतोय, थोडासा लसित मलिंगाचा अंदाज असणार आहे कपिलच्या गोलंदाजीमध्ये. यस याला मात्र लोअर फुलटा चेंडू जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. तुम्हाला फटका चांगला खेळायचा असेल तर फुटवर पायाची हालचाल पदलालीचा वापर करणं गरजेचं आहे. निर्धावच्या रूपानं चेंडूची समाप्ती, धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 9, 1-9. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कपिल राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे सरळ शॉर्ट कव्हरला. अमोल त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10, 1-10. आई काळुबाई लोणार विरुद्ध झायलीस इलेव्हन तळवली या दोन संघामधील सामना. नाणेफेक हरल्यानंतर आई काळुबाई लोणार संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे, अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, धावसंख्या आहे 1-10. कपिल याला मात्र लिव्हिंग एज चेंडू हवेत आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल घेतोय कपिल.
फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल आणि दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे, 10-2. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज माय नेम इज लखन अर्थात लखन खेळपट्टी येतो आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे आणि आपण पाहतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी आलेला आहे. मधल्या फलीमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र ब्लाइंड स्विंग जागेवर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवर नजर असणं फार गरजेचं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळतोय कपिल, कुठल्या प्रकारे स्वातंत्र्य देत नाही मोठा फटका खेळण्याचं. पहिल्या षटकामध्ये अमोल यांनी सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. कपिल यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. कंट्रोल हुक शॉट खेळलेला होता. गवळी सर या डावामधील पहिला चौकार, पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 2-14. आई काळूबाई लोणाड नाणेफेक करल्यानंतर फलंदाजी करताना कपिल, यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, उजव्याच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि चौकार जरी लागलेला असला तरी मात्र उत्कृष्ट गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळालेली आहे. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. धन्यवाद गवळी सर, आपल्याकडे वेळ आहे तर नक्की तर मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर उपस्थित मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय उद्योगपती विलासजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मिस्टर तुषार पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. उबदार मायची शाल, त्यानंतर प्रेमाचा सुगंध आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्माननीय विलासजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. साईबाबांची चरणाची या ठिकाणी मायेची उबदार शाल ओढवली जाते, त्यानंतर नियमित आठवणीत राहणार सन्मानचिन्ह आणि त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय संदीपजी पाटील या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक उपस्थित झालेले आहेत. तर मी तुषार पाटील यांना पुन्हा उद्या विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा असू द्या मान्यवर हे असणं गरजेचं आहे, कारण मान्यवरांच्या उपस्थितीने मात्र व्यासपीठाची नेहमीच शोभा वाढत असते आणि त्याच मान्यवरांचा या ठिकाणी मान आणि सन्मान केला जातोय. सरपंच उपसरपंच चषक 2019 युतिका स्पोर्ट सोनाले आणि सोनाले यांच्या वतीने. त्यानंतर उपस्थित दिनेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी केतनजी थले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. तिसरं षटक लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच शिवराम वैती इशारा करतायत वाईट बॉल. धनेश कुकसे के कैप्टन और रयान राजनोली के कैप्टन, आप दोनों से रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स में बैठना है. धाव संख्या झालेली 15. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ मयूर लेफ्ट आर्म. याला पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय, अनपेक्षित खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातात. देखिए दोनों टीमों को हम देखते हैं तो दोनों टीमों में भिवंडी परिसर ग्रामीण के सितारे हैं, लेकिन जैलीज एक बड़ा नाम है. लोनार टीम ने पिछले साल अच्छा क्रिकेट खेला था लेकिन इस शुरुआती दौर में कहीं ना कहीं दब रही. मयूर याला मात्र ट्राइव केलेला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कवरला चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल, फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 16. पांडुरंग धर्मा पाटील फैम टीम धनेश कुकसे के कैप्टन और महेश ठाकरे फैम टीम रेहान राजनोली के कैप्टन, दोनों को टॉस बॉक्स में बैठना है. मयूर पुणे गोलंदाजी मार्क वर
खेळण्यासाठी सज्ज होते राजेश, याला तर लाफ केलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेलवते का बघायचंय. सोपा झेल सुटतोय लॉंग ऑनला. तकदीर माली थे वहां पर, उन्होंने इस कैच को छोड़ा. हालांकि इस सीजन में उसामा ने जो पहली गेंद पे पहला विकेट लिया था वो तकदीर माली का ही था, जब जावेद के हाथों मिड ऑन पे उनको कैच कराया था. फक्त एकच धाव मात्र सोपा झेल सुटी आणि जीवनदान मिळते राजेश यास. धावसंख्या होती 17. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, अजूनही धावांचा वेग वाढलेला नाहीये. मयूर यावेळेला मात्र अपील केलं जात आहे, धावबाची शक्यता आहे, मात्र नेम साधला जात नाहीये. ओव्हर थ्रो सुद्धा होतोय आणि दोन धावा पूर्ण होत आहेत. लेग बायचा इशारा होते पंचांचा आणि दोन धाव्याने धावसंख्या झालेली 19, 2-19. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे प्रगती पथावर. आपण सामना पाहतोय झायलिस 11 तळवळी विरुद्ध आई काळूबाई लोणाड. रन आजादी से नहीं बन रहे, उसका कारण है कि जो बॉलिंग हो रही है वो बहुत ही चैनल में हो रही है. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जवळपास 10-12 पावलांचा रनअप आहे. याला फोर्स करण्याचा प्रयत्न, चिन्ह पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाहीये. फक्त एकच धाव आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 20. धावा या एकेरी आणि दुहेरीच्या रूपाने येत आहेत, त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी. सवराई स्पोर्ट्स एलकुंडे ने इस वक्त कालूबाई लोनाट को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन ऑल इज वेल नहीं है. 40 का जो अंदाज था पिछले साल वो इस इनिंग में हम देख रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी की जा रही है हर तरफ से. अगदी बरोबर, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. दोन फलंदाज बाद झाले, अजूनही धावपळखावर धावा जे आहेत 20 धावा आहेत. किमान 50+ 50 पेक्षा जास्त धावा असणे हे फार गरजेचे आहे 6 षटकामध्ये. मयूर याला पुन्हा बॅटची काळा घेऊन चेंडू जातोय. चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येईल. शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं की चेंडू नॉनस्टॉप सीमारेषेकडे जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, मात्र फलंदाज अंपायर के निर्णय को उन्होंने अभी भी नहीं देखा और अब जाकर अंपायर ने आउट घोषित किया. उन्हें जब जा रहे थे तो उन्हें जाने का इशारा किया फारूक बर्डी ने. अंपायर ने कोई निर्णय नहीं दिया था, बैट्समैन स्वयं ही निकल गए थे वहां पर. दूसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाजा धावबाद झालेला आहे. इसे कहते क्रिकेट में मूड नहीं रहना. वो अलग बात है कि भाग्यश्री ने मैंने प्यार किया मैं कहा था कि मूड नहीं है, लेकिन क्रिकेट में तो आपका मूड होना चाहिए. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि आपण बघितलं तर बरोबर 7 धावांच्या सरासरीने 21 धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. बॅक टू क्रिकेट नाव. ये है भिवंडी क्रिकेट के रंग निराले. आप देख रहे सरपंच उप सरपंच कप सोनाले. वेलकम ऑल ऑफ यू एंड गुड आफ्टरनून. टेरिफिक एटमॉस्फियर स्टिल. कूल ब्रीज रनिंग ओवर द ग्राउंड. ब्राइट सन शाइनिंग. आइडियल क्रिकेट कंडीशन एंड दिस इज द फंटास्टिक एटमॉस्फियर ऑफ क्रिकेट here at the Sonale Cricket Ground Bhiwandi and you are watching Sarpanch and Up Sarpanch Cup 2019. So end of the third over, not enough total made by Ram Gharat fam team. Ai Kalubhai Lona 21 for the loss of 3 important wickets. Kapil continue, one of the class bowler Kapil Kene. Right arm over the wicket, side arm, beautiful ball just over the stumps, well collected by wicketkeeper. He is the most economical bowler in previous season also Kapil. Kapil, right arm over the wicket, up to the wicket now. This time another fine delivery. It has been a wonderful bowling from Kapil Kene. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते, खास करून लसित मलिंगाचा अंदाज आहे. साईड आर्म गोलंदाजी बघायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी. कपिल केने, राईट आर्म ओव्हर द विकेट, अप टू द विकेट नाव. बॉल दिस टाइम एजिंग, यस, इज आउट कॉट बिहाइंड. 3 कंसेक्युटिव सिमिलर डिलिव्हरी एंड फायनली बॅट्समॅन ऑन हिज वे.
सो बैट्समैन इन फर्स्ट ओवर कपिल गिवन में ओनली 5 रन्स एंड क्लेम 1 विकेट नाउ 1.3 वाज 5 रन्स एंड 2 विकेट्स फंटास्टिक बॉलिंग फ्रॉम द की बॉलर ऑफ तालुका क्रिकेट कपिल केने चैलीस is Tariq Rais fam team and Tariq Rais sponsor the trophies of man of the match awards thanks to him and there we watch Kapil Kane ball this time pulls it death ball force in the air but in front of the long on fielder down the ground two runs safe stroke played by new batsman Ranjit So, two more to total now. Score moves up to 23 for the loss of 4 wicket. Paresh Mahajan, apala hi hardik swagat hai. Utkrishta pancha manun sadhya je kamgiri karta hai. Bhivandi cricket mein apala hi hardik swagat. Yes, he done outstanding job in BCA Champion Trophy. Paresh Mahajan, most welcome. This time beauty moving way to the batsman, pitching on good line spot. Kapil is the known for the use always the good line spot. One of the great bowler. Kapil. Ball this time another fine delivery. Ball is traveling to short third man. And there will be no runs. What an excellent overturn from Kapil. And in his spell 2 overs, he given away 7 runs and claimed 2 wickets. 4 ओवर की समाप्ति पे रन बने लोनाट के केवल 23 रन 4 विकेटों के नुकसान पे संतोष सुतार सापे ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है और साथ ही साथ इस कप के लिए और कमेंट्री पैनल के लिए शुभकामनाएं दी बहुत बहुत धन्यवाद आपका यह स्पर्धा मध्य लोवेस्ट स्कोर धाव संख्या निश्चितम धाव संख्या 33 धावा ही जयदुर्गा भादवड़ संघा की धाव संख्या है 33 लोवेस्ट स्कोर फरीद पानीवाला ने इस वक्त जैलिस तलोली को ऑल द बेस्ट कहा है लेकिन कहना होगा कि 4 ओवर में अब तक गेंदबाजों को अच्छा पानी पिलाया बल्लेबाजों को अच्छा पानी पिलाया गेंदबाजों ने जैलिस के गेंदबाजी में देखना है किसको बुलाया जाता है मयूर को कंटिन्यू रखा गया है हालांकि पिछले साल अगर हम देखते हैं तो जैलिस का जो परफॉर्मेंस है पिछले 2 सालों से वो बहुत ही अच्छा रहा है खास तौर से पिछले 2 सालों में हमने देखा है कि धनेश जैसी नंबर 1 टीम को चुनौतियां इसी ग्राउंड पे पिछले सीजन में जैलिस ने धनेश कुकसे को शिकस्त भी दी है अगला मुकाबला धनेश बनाम रेहान राजनौली इस मरतबा कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया छोड़ दिया वहां पर विकेट कीपर के लिए 23 रन हो चुके हैं 4 विकेटें गिरी है अभी तक जो बॉलिंग हुई है वो बहुत ही नपीतुली और कंजूस भरी बॉलिंग की है जैलिस के गेंदबाजों ने लेफ्ट आर्म ओवर द विकेट इस मरतबा खेलना चाहते थे फोर्थ स्ट्रोक बल्ले का मुंह जल्दी खुल गया हालांकि बहुत रैपिड कवर ड्राइव था जगह नहीं थी शॉट खेलने के लिए बढ़िया फील्डिंग सर्कल में 1 रन से 24 पे पहुंचा स्कोर रन 4 विकेटों के नुकसान पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे रखा था फुलर लेंथ वाइड यॉर्कर थी बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास अच्छा वेरिएशन है गेंदबाज मयूर के पास आपके पास अगर भिन्न भिन्न प्रकार की गेंदें रहती है तो फिर बैट्समैन को पढ़ने में काफ़ी कठिनाई होती है और एक अच्छा गेंदबाज ये है जिसके पास वैरायटी और वेरिएशन दोनों चाहिए चाहे गेंदबाज हो चाहे मार्केट में आपको खड़े रहना हो लेफ्ट आर्म ओवर द विकेट पटकी भी गेंद एलिवेशन नहीं है पुल करना चाहते थे गेंद चली गई डीप मिड ऑफ पे कपिल के पास 1 रन नो मैन्स लैंड में टप्पा खाया था गेंद ने
एक रन से स्कोर 25 पे पहुंचा है। अब जाके लोनार टीम की सिल्वर जुबली होती भी पांचवें ओवर में। तारिक रईस अगर हमारे बीच में हो तो आपसे रिक्वेस्ट है कि आपको वीआईपी डाइस पे आना है। स्विच हिट करना चाहते थे बीडवे, बहुत ही स्मार्ट डैशिंग और डायनामिक पर्सनालिटी तारिक रईस अगर हमारे बीच मौजूद हो तो आपका इस्तकबाल है और आपसे गुजारिश है कि आपको हमारे वीआईपी की जिन्नत को दोबाला करना है। हमारे मैन ऑफ द मैच ट्रॉफीज स्पॉन्सर भी हैं इस कप में। मोमेंटोस सम्मान चिन्ह मेहमानों को जम सत्कार कर। इस मरतबा ऑन साइड में खेलते हुए ऑन द राइज, सिर काफी स्थिर था, प्लेसमेंट उतनी बढ़िया नहीं थी, डीप में खिलाड़ी मौजूद था। एक रन, पांच ओवर की समाप्ति, ये पंक्चुएटी है, अपने समय पे ओवर कर रही है जैलिस। पांच ओवर 24 मिनट में कर चुके हैं, ये अच्छी बात है। 26 रन, चार विकेटों के नुकसान पे। देखिए गवली सर, क्रिकेट आपने भी खेला है, मैंने भी खेला है, मेरा अपना मानना है जितने जल्दी आप ओवर डालेंगे बैट्समैनों को सोचने का उतना मौका नहीं मिलेगा। धन्यवाद कमेंट्री बॉक्स दर या ठिकाने अपने मान्यवरांचं अपन स्वागत आणि सन्मान करत आहोत। सन्माननीय विष्णुजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर मी बंटी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं येतोचित स्वागत आणि सन्मान करावं। ही उबदार साईबाबांची चरणाची मायेची उबदार शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय। त्यानंतर मिस्टर राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर मी पुन्हा एकदा बंटी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करावं। मोहित को गेंदबाजी पे बुलाया गया है, आरपी सिंह की तरह दौड़ते हैं लेकिन राइट आर्म गेंदबाज हैं, राउंड विकेट आए थे, कौन मनाती भी गेंद, टर्न कर दिया ऑन साइड में, दूसरे की मांग थी वहां पे मना किया बैट्समैन ने। एक रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 27 रनों पे। जयेश तांगड़ी वाकई में बहुत शांत स्वभाव के भी हैं और बहुत शांति से अपनी स्कोरिंग की फ्राइज को अंजाम दे रहे हैं। इससे पहले सौराज चषक में मेरे और गौली सर के साथ थे, राइट आर्म राउंड विकेट आते हुए मोहित, बहुत बढ़िया गेंद, फुलर लेन की गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। अंपायर फारूक बर्डी कह रहे हैं कि गेंद डालने के बाद आप मेरे सामने ना आए वरना डिसीजन देने में बहुत मुश्किल पेश आएंगी। नक्की जयेश तांगडी स्वतः बॅचलर ऑफ इंजिनियर आहेत आणि सर मास्टर ऑफ इंजिनियरिंग करतायत, उच्च शिक्षित सुद्धा आहेत। राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा छोटी गेंद थी लेकिन हवा में स्ट्रोक, बहुत बढ़िया कोशिश कैप्टन आरेश की लेकिन नहीं पहुंच पाए, दो रन बनाने का मौका मिला बैट्समैन को। इन दो रनों से डूबते को तिनके का सहारा, 29 पे पहुंचा स्कोर 29। दरम्यान या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन झालं आहे, सन्माननीय बाबूसिंग राजपूत साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद। धीमी गेंद, चेंज ऑफ पेस, पुल किया हवा में, फील्डर मौजूद है डीप में, बहुत बढ़िया कैच, आउट हो गए बैट्समैन। पाच बाद 29 धावा झाल्यात आणि स्पर्धेमध्ये निश्चितम धावसंख्या आहे, लोवेस्ट स्कोर आहे 333 धावा। देखना है कि कितनी गेंदे बची है, आखिरी ओवर में दो गेंदे बची है, क्या जो न्यूनतम स्कोर है उसके आगे जा पाती है। इसके बाद धमाकेदार मैच होने जा रहा है। रजनोली के जो युवा गेंदबाज हैं उनकी लेग ब्रेक गेंदबाजी और जयेश पाटिल महेंद्र मागे कुमार की बल्लेबाजी को देखना ना भूलिए। फुल टॉस गेंद, बीमार, नो बॉल का इशारा और आप जाकर ये देखिए उन्होंने अपने आप को बचा लिया, ऐसे लगा कि गेंद नहीं आग का गोला आ रहा हो, सूरज आ गया था उनके आंख के सामने। 6 रन।
हैदराबाद को जरूर थैंक्स कहेंगे लोनाट की टीम, क्योंकि लोएस्ट स्कोर के आगे निकल गई उनकी टीम, कुल 36 रन हुए। एक आठवण झाली आमचे धनपाल मडवे आमच्यात नाही आहेत, पण त्याचा नेहमी एक डायलॉग आठवायचा, क्षेत्ररक्षक आहे की प्रेक्षक, अशा प्रकारे या क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे। यस, कपिल पाटील टूर्नामेंट सौराज चषक में उन्होंने साथ निभाया था, इस दुनिया में नहीं रहे, बहुत अच्छे कॉमेंटेटर थे और अच्छी टिप्पणियां करते थे। चार रन का इशारा है अंपायर का, पहले बाउंस पे गेंद गई, कुल मिलाकर 5 रन स्कोर में बढ़ते हुए, बीमर गेंद थी। चार रन का इशारा है अंपायर का, क्योंकि पर्दे को लगने से पहले गेंद ने टिप्पा खाया था। इस सीजन का पहला अर्धशतक जयेश पाटिल के नाम है, पिछले सीजन में भी 2 अर्धशतक जमाए थे जयेश पाटिल ने, 2 अर्धशतक जमाए थे श्याम चौधरी ने। राइट आर्म राउंड विकेट, इस मरतबा ड्राइव करते हुए बहुत तेज गैप में, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में, 1 रन बनता हुआ। पस्तीस धावा झालेल्या आहेत, 35 अंतिम षटक हे मार्गस्थ आहे। महेंद्र मात्रे ने लखन पाटिल और कैलाश को ऑल द बेस्ट कहा, लेकिन ऑल इज वेल अभी भी नहीं है, स्कोर है 35 रन। आखिरी गेंद है मेरे ख्याल से, फुल टॉस गेंद मोड़ दिया ऑन साइड में, 1 रन दूसरे की मांग, लेकिन नहीं, 36 बने, 37 का लक्ष्य है। अगले टॉस की तरफ हम जा रहे हैं, धनेश कुकसे बनाम रेयान राजनोली टॉस करेंगे, कमेंटेटर योगेश पाटिल, और उसके बाद अगली इनिंग में आपके साथ रहेंगे योगेश पाटिल और शुभा दुमाल। धन्यवाद सिद्दीक भावे सर। तर नक्कीच या ठिकाणी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करत आहोत, खेळणारे संघ आहेत रियान स्पोर्ट राजनोली विरुद्ध धनेश इलेवन कुकसे, सन्माननीय बाबूसिंग राजपूत, त्याचप्रमाणे सन्माननीय विलासजी मात्रे आणि सन्माननीय संदीपजी पाटील, या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपलं शुभ असते त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे। तर दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत, धनेश इलेवन कुकचे संघाचा संघनायक विवेक शेलार, त्याचप्रमाणे रियान स्पोर्ट रांदोली संघाचा संघनायक केवल भगत, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट या सामन्यासाठी। तर मान्यवर सुद्धा टॉस बॉक्समध्ये येत आहेत, तर मान्यवरांच्या शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकी करतोय। तर भिवंडी तालुक्यातील नंबर 1 संघ धनेश इलेवन कुकसे, त्याचप्रमाणे एक युवा संघ आपण पाहतोय रियान स्पोर्ट रांदोली। तर बाबूसिंग राजपूत यांच्या शुभाचे नाणेफेकी होते, नक्कीच टेल्स म्हटलं होतं आणि नक्कीच ज्याप्रमाणे मागणी केली होती तसाच पुरवठा मिळालेला आहे। तर मान्यवरांना मी विनंती करेल की पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची, धन्यवाद। विवेक शेलार धनेश इलेवन कुकचे संघाचा संघनायक, आपण नाणेफेकी जिंकलेले आहे, काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग करणार। याचा पाठीमागचं काय तू कारण सांगू शकशील? पाठीमागचं तर कारण काय नाही, आमची बॉलिंग चांगली आहे म्हणून फिल्डिंग करून कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू। रियान स्पोर्ट राजनोली संघ या सत्रामध्ये प्रथमतः सिटी क्रिकेटमध्ये सहभाग झालेला आहे, तर युवा खेळाडू त्या संघामध्ये जास्तीत जास्त आहेत, तर त्या संघाला आपण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल आणि कोणत्या गोलंदाजाकडे तुम्हाला जास्त अपेक्षा आहेत? 50 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, 78 क्षेत्रक्षण सजवायचं आहे। तर आपण पहिले तर
आपण नक्कीच खातं उघडलेलं आहे तर आपलं मनोधैर्य वाढलेलं नक्कीच असेल, तर ही स्पर्धा आपण कशा रीतीने पाहता? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि प्रत्येक राऊंड आम्ही फायनल सारखा खेळतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो. तर एक चांगला सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. ठीक, तर नक्कीच तुम्हाला यासाठी हार्दिक शुभेच्छा. केवळ नंबर वन संघ आहे धनेश एलन कुक्षे संघ म्हटलं तर त्या संघाचं काय तुमच्या संघावर काय दडपण वगैरे? काही दडपण नाही, आम्ही खेळ खेळणार, चांगला प्रयत्न करणार खेळण्याचा. तर तुम्ही नाणेफेकीत जिंकले तर निर्णय काय असतो? बॅटिंगच तुमच्या मनासारखं झालेलं आहे, तरी सुद्धा किती धावांपर्यंत आपण मजल मारण्याचा प्रयत्न कराल? 65 धावापर्यंत. आणि कोणत्या गोलंदाजाला आपण टार्गेट कराल की ह्या षटकामध्ये ह्या गोलंदाजावर आम्ही प्रहार करू? भावेश पवार आहे. हा सामना प्रेक्षकांसमोर चांगला होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. तर मित्रांनो, नाणेफेकीचा यात कॉल झालेला आहे, तर नाणेफेकी जिंकली विवेक शेलारने प्रथम क्षेत्रक स्वीकारला आणि आमंत्रण केलं आहे रियान स्पोर्ट राजनोली संघाला प्रथम फलंदाजीसाठी. धन्यवाद. धन्यवाद योगेश पाटील. तर ओलिया सुरू असलेल्या सामन्याकडे ज्या उव्हाने ते 37 धावांचा एक माफक लक्ष आहे आणि माफक लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतो आकाश आणि तकदीर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज कुमार गोलंदाजीला सुरुवात करतोय. दोन क्षेत्ररक्षक ऑलफिल्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्या पहिल्या मेंडेरी बाबतीचं षटक हाताळण्यासाठी खरेदारांनी चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज कुमार याच्या हातामध्ये. कुमार VIP डायज एंड करून वलताना सामनावीर फलंदाज आकाश केवळ पुश करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावीने स्वतःचं अकाउंट उभं करतोय फलंदाज. तर नक्कीच आपल्याकडे या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेल्या सन्मानीय बाबूसिंग राजपूत साहेबांचं आपण या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान करतो. या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो अमर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय. नक्कीच आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतो. युतिका स्पोर्ट सोनाले, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ सोनाले यांच्या वतीने, त्यानंतर सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी पुन्हा एकदा अमरजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं येतोचे स्वागत आणि सन्मान करूया. उबदार साईबाबांच्या चरणाची ही शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि त्यानंतर आठवण म्हणून सन्मानचिन्ह मोमेंट देऊन या ठिकाणी आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत. धन्यवाद. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजाने एकेरी धावीने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या बिनबाद 2. समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा आगमन होते माझे सहकारी समालोचक YSF कुक्षे योगेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी मिस टायमिंग फटका आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अडवला जातोय तोपर्यंत अतिशय वेगाने चपलाईने एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या हळूच पुरू शकते, धावसंख्या 1 निवडून झालेली ते 3. योगेश, 37 एक माफक आव्हान आहे ना, माफक आव्हानाचा पाठला करताना आपण पाहतोय जायली स्पोर्ट्सचा तळूल या संघाला. तारिक राईज फॅम टीम जायली स्पोर्ट्स तळूल या संघ 37 या आव्हानाचा पाठलाग करतोय. नक्की तर पूर्णपणे कालूबाई लोणार संघाच्या फलंदाजाने निराजनक कामगिरी केली झाली तळूली संघासमोर. आता मात्र गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने गोलंदाजी सांगायची. मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओढला होता, कट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. नक्कीच कुमारकडनं आपण पाहिले तर चांगली सुरुवात या पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहिली, कारण आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केले, फक्त 3 धावा खर्च केल्या. विकेटची आवश्यकता असेल कालूबाई लोणार संघाला. नक्कीच यावेळी फाईन केलेला आहे, फाईन लेग रिझनमध्ये शॉर्ट फाईन केला चांगले क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा जो इरादा होता तो मात्र बदललेला आहे फलंदाजाने, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्विक थ्रो पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान या ठिकाणी कालूबाई लोणार संघाला आणि विजय पारधीसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत राज पाटील कुक्से याचकडनं, परंतु हॉल इज वेल नाही, कारण धावसंख्या मात्र या ठिकाणी जास्त मोठी उभारता आली नाही. याचं कारण असे की झालीच तळवली संघाच्या गोलंदाजाने धुमाल सर भदेक मारा केला. नक्कीच यावेळी इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेडू वाजतोय स्वीपर कव्हर मधून सीमा पार चौकार. आपण पाहिलं क्लासिकल फटका, कारण फलंदाज तकदीरने थोडीशी जागा बनवली, थोडासा वेट पाठीमागे केला आणि नक्कीच आपण पाहिले की इनफील्डच्या डोक्यावरून आपण पाहिले तर अतिशय देखणा फटका
पाहायला मिळाला चार धावांसाठी। तर अशा रीतीने आपण पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली तर कुठलाही गडी न गमवता सात धावा जोडल्या। येणाऱ्या पाच षटकामध्ये अजूनही विजयासाठी 30 धावांची आवश्यकता। नक्कीच सरासरीचा विचार केला या इनिंगच्या सुरू होण्याअगोदर त्या बरोबर 6.00 सरासरी होती आणि सरासरीपेक्षा एक धाव नक्कीच झायलिन स्पोर्ट्स तळोली संघाच्या सलामीवीराने या पहिल्या षटकामध्ये जास्त केलेली आहे। म्हणजे सरासरीपेक्षा जास्त धाव करून जमीची बाजू कोणतं विकेटी गमावली नाही, काय चांगल्या रणनीतीनुसार खेळतो झायलिन स्पोर्ट्स तळोली संघ। नक्कीच झायलिन तळोली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय। कालूबाई लोणार संघाला नक्की त्या संघामध्ये कमबॅक करत असेल सामन्यामध्ये, तर गोलंदाजांना मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल। पाठो एका पाठोमाग एक गडी मात्र या ठिकाणी बाद करावं लागतील, त्यावेळीच नक्कीच कालूबाई संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल। जर आपण जर विकेट्स या ठिकाणी प्राप्त केले नाही तर हा सामना तर मात्र झालीस इलेव्हन तळोली संघ पूर्णपणे वर्चस्व राखू शकतोय। पूर्णपणे योग्य सहमत आहे आपल्या मताशी। गोलंदाजा इथे काहीतरी वेगळं करावे लागेल जर झायलिन स्पोर्ट्स संघाविरुद्ध हा सामना जिंकायचा असेल तर, मात्र पूर्णपणे पकड या सामन्यावर झायलिन स्पोर्ट्स तळोली संघाची मजबूत आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच आपण कालूबाई लोणार संघाचा जर संघ जर पाहिला तुम्हाला सर तर रणजित लखन कैलास योगेश विजय असे अनेक असे आपण पाहिले तर लोणार आमने परिसरातील स्टार खेळाडू या सामन्यामध्ये होते, परंतु त्यांना कोणत्याही खेळाडूला मात्र जास्त मोठी धावसंख्या उभारता आली नाही। अक्षय हवेवींकडून यावेळी चेंडूला पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय। अब्रॉयचा फटका आपण पाहतोय। 1+1 दोन धावा धावफलकमध्ये जोडल्या जातील आणि यापुढील चेंडू उघडा डोले पहा नेट, कारण यापुढील चेंडू असणार आहे फ्रीट। नक्कीच दिवाळी तर आता मात्र होऊन गेली, परंतु अजूनही या ठिकाणी बोनसच्या रूपाने धावा खर्च करतायत गोलंदाज। या धावांवर कुठेतरी मात्र ब्रेक लावावा लागेल, तर आपण अशा धावा जर खर्च केल्या तर आव्हान अजूनही सोपं होऊ शकतो या झायलिन तळोली संघासाठी। नक्कीच अक्षय यावेळी लॉर फुलटा चेंडू लॉफ केलेला, चेंडूला लॉफ्टेड फटका, हो अतिशय चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। पूर्णपणे झोकून दिला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र मौका भी दिया हो चौका भी दिया। लखन पाटीलने हा प्रयत्न केला, नक्कीच चेंडू नक्कीच सीमेरेषेच्या बाहेर गेला, परंतु प्रयत्नाची मात्र दाद द्यावी लागेल। आणि मी नक्कीच नेहमीच म्हणतोय की कुठलाही क्षेत्र असू द्या त्यामध्ये नक्कीच नेहमीच प्रयत्न करत राहा, आपण एका दिवशी किंवा कधीही यशस्वी नक्कीच होणार। नक्कीच हा जज जर पकडला असता तर सर्वोत्कृष्ट जज ठरला असता लखनच्या माध्यमातून। यावेळी फोर्स करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट चेंडूला घेता आला नाही, चांगल्या चेंडूच्या हाताने निर्धाव चेंडूची समाप्ती। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिले धावसंख्येकडे लक्ष वेधले तर चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते आकाश आणि तकदीरमध्ये। कुठलाही गडी न गमवता 13 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय। अजूनही विजयासाठी 24 धावांची गरज, एक मापक लक्ष आहे झायलिन तळोली संघासाठी। आणि आतापर्यंत जर स्थिती पाहिली तर थोडंसं वर्चस्व राखतो या सामन्यामध्ये। नक्कीच पूर्णपणे पकड मजबूत झायलिन स्पोर्ट्स तळोली या संघाच्या सामन्यावर। यावेळी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चेंडू जातोय सीमापार षटकार। नक्कीच आपण जर रिप्लेमध्ये पाहिलं तर खूपच खराब चेंडू मित्र म्हणेन, कारण ओव्हरपिच चेंडू होता, ऑफ स्टंपला शफल झाला आणि ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला भिडकावतो या तकदीर माली, एक बिग हिट तकदीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। या षटकाने धावसंख्येला येतोय आकार, धावसंख्या 6 वाढते, धावसंख्या 6 वाढून झालेली आहे ती 19। पुन्हा एकदा मोठा फटका और ये भी जाएगी साजन के घर। नक्कीच हा सामना असं वाटतं की लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतायत हे दोन्ही फलंदाज, परंतु मित्रांनो कुठे जाऊ नका, यानंतर एक मोठी लढत आपल्याला समोर येत आहे धनेश इलेवन कुक्से विरुद्ध रियान स्पोर्ट राजनोली। नक्कीच आपल्याला मोठे स्टार खेळाडू सुद्धा पाहायला मिळतील यानंतरच्या सामन्यामध्ये, जयेश पाटील, भावेश पवार, मायटी महेंद्र मागे, एक्सप्रेस स्टायरिस म्हणून त्याची ओळख आहे संगणक विवेक शेलार, आणि त्यानंतर त्यांच्या अपोजिट संघ जर आपण पाहिले तर रियान स्पोर्ट राजनोली, एक युवा संघ आहे आणि प्रथमतः सिटी क्रिकेटमध्ये आपल्याला या सत्रामध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळेल। षटकांची हॅट्रिक वर फुलंदाज तकदीर मारे आणि येस लॉंग ऑफच्या वरून चेंडू जातोय सीमा पार, वन बाउन्स चौकार। तर नक्कीच या चौकाराने आता मात्र जो आव्हान आहे 37 धावांचा त्या आव्हानाच्या जवळपास मात्र संघ पोहोचतोय बिनबाद 29 धावा। रियान स्पोर्ट्स
आपण पाहतोय सरवली या संघाचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे, कारण या अगोदर जय बोलनाथ चषकामध्ये महेश ठाकरे यांचा संघ खेळला होता, ज्या संघाचे सर्वे सर्व महेश ठाकरे आहेत. नक्कीच आपण जर सिटी क्रिकेटमध्ये पाहिलं तर मागील सत्रामध्ये सुद्धा धनी शिरोन कुक्षे संघ नंबर वन रँक करत होता पांडुरंग धर्मा पाटील फॅन टीम, आणि या सत्रामध्ये सुद्धा नंबर वन वर आतापर्यंत रँक करतोय. नक्कीच या मैदानावर जो पहिला चषक झाला होता सिटी क्रिकेटमधील, तो चषक महिंद्र स्पोर्ट्स भादवड संघाला पराभूत करून धनशलोन कुक्ष संघाने जिंकला होता. यावेळी एक मोठा फटका आणि चिरू जातो मिड विकेटच्या वरून शिमापार दूरवर कुठेतरी षटकार. पुन्हा एकदा ओरफेस चेंडू लॉप करतो या वन मॅन, या ठिकाणी आर्मीचा रोल अदा करतो या तकदीर माली मॅन फ्रॉम मानकोली. अतिशय जबरदस्त फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिले. एकंदरीत आपण जर पाहिले तर तीन षटकार आणि दोन चौकाराच्या सहाय्याने नाबादच्या रूपाने खेळतोय. तीन चौकार आणि तीन षटकारच्या रूपाने खेळतोय. वैयक्तिक 31 धावांवर आणि आता मात्र विजयासाठी फक्त दोन धाव्यांची गरज. म्हणजे 37 धावांचा धुमालचं लक्ष असताना वैयक्तिक 31 धावा, म्हणजे नक्कीच आपण म्हणू शकतोय की एक तर्फा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी गेम कोणालाही आवडत नाही. इथे एकतर्फी गेम अर्थात एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, कारण फक्त आणि फक्त दोन धावांची आवश्यकता आहे. तकदीर माली जो तीन चौकाराने तीन षटकाने साहाय्याने वैयक्तिक 31 या धावसंघ खेळतोय, आणि त्याचा सहकारी फलंदाज आकाश हा वैयक्तिक 3 या धावसंघ खेळतोय. फक्त आणि फक्त दोन धावांची आवश्यकता आहे झायली स्पोर्ट्स तळुले संघाला सामना जिंकण्यासाठी. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक. इथे मात्र मोठा फटका येतोय, अतिशय चांगला टायमिंग होतोय, चेंडू सीमेरेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर होतोय कालूबाई लोणार संघ. हार्ड लग राम गोरत अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन झायलीस 11 तळवली. वेल प्लेड झायलीस 11 तळवली अँड कॉंग्रॅच्युलेशन ताईक रईस, कारण अतिशय चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एकतर्फा सामना तर नक्कीच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत लसित मलिंग ऑफ गोडसई कपिल केने. कपिल केने इज द मॅन ऑफ द मॅच. दोन षटके आणि सात धावा दोन गडी बाद केलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि लुजर साईडमधून चांगलं प्रदर्शन ज्या खेळाडूंनी केलेलं